नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान केलं आहे काढणीवर आलेल्या पिकांच्या मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाने नुकसान झालं आहे या अवकाळी पावसामुळे ऐन सणाच्या वेळेस शेतकऱ्यांवर रडण्याची वेळ आली आहे नंदुरबार जिल्ह्यात काल झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर जिल्ह्यातील नंदुरबार नवापूर शहादा या तालुक्यांमध्ये सर्वाधिक नुकसान झाले पावसामुळे शेतकऱ्यांसोबतच व्यापाऱ्यांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले शेतकऱ्यांकडून लाल मिरची घेऊन व्यापारी पठाऱ्यांवर वाळवण्यासाठी टाकत असतात मात्र अचानक आलेल्या वादळ वाऱ्यासह हो अवकाळी पावसामुळे मिरची पिकाचे देखील मोठे नुकसान झाले शेतकरी आधीच अडचणीत सापडला होता त्यात निसर्गाने ओढवलेलं संकट शेतकऱ्यांसाठी मोठं जीव घेणं ठरतंय त्यामुळे शासनाने तात्काळ पंचनामे करून बळीराजाला आधार देण्याचं काम करावं अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून केली जाते साधारणतः गेल्या दोन दिवसापासून नंदुरबार जिल्ह्यामध्येच काय पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस आणि बेमौसमी वादळमुळे प्रचंड नुकसान शेतकऱ्यांचं होत आहे कोणाच्या घराची पत्रे उडाली कोणाच्या गहूचं नुकसान झालं माखेचं नुकसान झालं आपण हा बघतो आहो केळीचा बाग निसवाळ झालेला बाग या ठिकाणी कोलमडून पडलेला या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे साधारणतः तोंडात आलेला घास शिरावून घेण्याची ही वेळ आलेली आहे सरकारने आम्हाला मदत करावी न करावी हा सरकारचा प्रश्न आहे परंतु या ठिकाणी आता आम्ही कोणाला सांगावून कोणाजवळ आमचं दुखणं मांडावं हो, आवाळ फाटलेलं आहे ठिघळ लावून उपयोग नाही शेवटी परमेश्वरालाच आम्हाला विनंती करावी लागेल की हे परमेश्वर शेतकरी निष्पाप आहे किमान त्याला बळ दे त्याच्या प्रयत्नांना यश दे त्याच्या मेहनतीला फळ दे हीच आम्ही परमेश्वराला विनंती करू शकतो कारण कोणाला सांगायला गेलं रडायला गेलं तर आम्हाला आदेश नाही आम्ही काय करू शकत नाही अशा प्रकारची जर उत्तरं मिळत असतील तर त्यापेक्षा आमचं रडगाणं आम्ही रडून घ्यावं हो। आणि हा हे संकट आम्हालाच सण या ठिकाणी करावं लागणार आहे गेल्या दोन तीन वर्षापासून साधारणतः अतिवृष्टीमुळे इतकं नुकसान झालेलं आहे या परिसरामध्ये पण ना कोणाचे पंचनामे झाले ना कोणाला भरपाई मिळाली तर आणखी कोणाकडनं अपेक्षा करावी शेवटी परमेश्वरालाच आम्ही या ठिकाणी विनंती करतो की हे परमेश्वरा या निष्पाप अशा या जगाच्या पोशिंद्याला तूच वाचव आणि हे संकट टाळ कारण बऱ्याच ठिकाणी गारपीटसुद्धा झाली त्या जा शेतकऱ्यांची काय परिस्थिती असेल मनस्थिती असेल हो तोच जाणे कारण ज्याचे जडतं त्याचेच त्यालाच कळतं त्याच्यामुळे या ठिकाणी या संकटातून आम्ही मुक्त आहोत अशी परमेश्वरालाच विनंती करतो धन्यवाद